जय भीम। सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो। पाहुयात आजच्या सम्यक घडामोडी। आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी। फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर नांदेड। डोक्यावर यांनी मोदी, अमित शहा, फडणवीस आणि हा कोणीतरी आहे याला बसवलेला आहे, आणि हा बॅनर छापलेला आहे, हा कोणीतरी आमदार आहे मुंबईचा, आशिष शेलार म्हणून। आम्हाला बाबासाहेबांसोबत कोणी किती फोटो लावावे आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, परंतु बाबासाहेबांच्या डोक्यावर जर कोणी कुणाला बसवत असेल तर ते आम्ही बिलकुल खपवून घेणार नाही। आणि म्हणून मी ज्यांनी हा बॅनर बनवलेला आहे त्यांना आम्ही काळं फासत आहोत। आपण हे करतो मग आपण करतो ओके। हे ऑन रेकॉर्ड मी आशिष शेलार यांच्या थुबाडाला काळं फासलेलं आहे। खरं तर हे फोटोमध्ये इथे काळं फासलंय, जर उपस्थित राहिले तर सगळे मिळून आम्ही त्यांच्या तोंडाला काळं फासू। बाबासाहेबांच्या डोक्यावर जर मोदी आणि अमित शहा बसवत असाल तर या रस्त्यावर देखील तुम्हाला फिरू देणार नाही, ही ग्वाही आम्ही तुम्हाला आज या 6 डिसेंबर दिनी चैत्यभूमीला देत आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विजय असो। पाहत रहा सम्यक न्यूज लाइव। बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राइब करा।